जबरदस्त कॉमेडी मराठी चित्रपटामध्ये साऊथचा हा कलाकार गाजवणार मराठी चित्रपट फकाट मध्ये साकारणार. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी हायली कॉन्फिडेन्शियल गोष्ट असतेच. हीच गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हाती लागली तर काय जबरदस्त धिंगाणा होऊ शकतो याची कल्पनाच करता येत नाही. याच भन्नाट विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फकाट असे हटके नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयस जाधव असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून येत्या मे 19 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. यात कॉमेडी आहे, ऍक्शन आहे, यात हायली कॉन्फिडेन्शियल धिंगाणा आहे. चित्रपटातील सगळेच कलाकार भन्नाट आहेत. प्रत्येकाने आपल्याला व्यक्तिरेखेला 100% न्याय दिला आहे. तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाची आणि दर्जेदार अभिनयाची छाप पाडणारा कबीर दुहान सिंग आता श्रेयस जाधव दिग्दर्शित फकाट या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो दहशतवाद्याच्या भूमिकेत असून त्याचा हा रांगडेपणा आता मराठी प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळणार आहे. विविध भाषांमध्ये काम केल्यानंतर कबीरला मराठी चित्रपटात काम करायचे होते आणि त्याची ही इच्छा फकाटच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. कबीर दुहान सिंगच्या निवडीबद्दल दिग्दर्शक श्रेयस जाधव म्हणतात, चित्रपटातील विलन हा पाकिस्तानी दहशतवादी आहे, त्यामुळे साहजिकच त्याचे हिंदीवर प्रभुत्व असणं आवश्यक होतं आणि कबीर दुहान सिंगची हिंदी भाषा खूप शुद्ध आहे. याशिवाय साऊथमधील तो एक नावाजलेला चेहरा आहे. मुळात त्याने वेगवेगळ्या प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता मराठी चित्रपटात अभिनय करण्याची त्याची इच्छा होती. या भूमिकेच्या शोधात असतानाच योग्य वेळी योग्य निवड या भूमिकेसाठी झाली. पुढे ते म्हणाले, कबीरचे व्यक्तिमत्व भारदस्त असल्याने त्याचा पडद्यावरील वॉवर अतिशय प्रभावशाली असतो. चित्रपटातील विलन हा नेहमीच त्या व्यक्तिरेखेला साजेसा असावा आणि कबीर या भूमिकेत चपखल बसतो. हीच कारण होती या भूमिकेसाठी कबीरची निवड करण्यासाठी. वक्रतुंड एंटरटेनमेंटस गणराज स्टुडिओ प्रस्तुत नीता जाधव निर्मित फकाट हा चित्रपट येत्या मे 19 रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपट हेमंत भोमे, सुयोग्य गोरे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.